जगातील परम सौंदर्या, आई पृथ्वीची मुकुटमणी, मी मा भारती आपले स्वागत करते विश्व कल्याणी। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला, मी सौभाग्य वितरणी। अफाट अभेद्य अखंड हिमालयाची राजमुकुटधारिणी, बंगाल हिंद अरब सागर चरण प्रशालित यशस्वी प्रदायिनी, गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी, सर्वत्र अमृत वितरण करती मी पतित पावनी। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, रामाची माता झाली पहा मी भाग्यवान कैसी। विश्व जननी गो माता जिथे करी स्वच्छंद विहार, गो सेवेत तत्पर हे भारतवासी आहेत माझा अलंकार। या अलंकारात अनंत रत्ने गळले आहेत, ही माझी रत्ने हरित वनामध्ये उभे आहेत। त्रेता युगात वनवासी बनून दंडकारण्यात जानकीला घेऊन, दशरथ जींचे वचन निभावयास रामाने केला याच वनी आनंदाने वास। मग द्वापार युगामध्ये कृष्ण मुरारी रचली रासलीला बनले वनविहारी, बास कापुनी मुरली बनवून त्या स्वरांनी गेले जगमोहून। धर्मवीर राणा प्रतापांनी घेतला आश्रय याच वनी, धर्मरक्षक महाराज शिव छत्रपती तो याच सह्याद्रीच्या वनात सर्व युद्ध जिंकतो। या माझ्या प्रिय भारतवासियांनो, या माझ्या प्रिय वीर सपूतांनो, या ऐका एका वीराची अनोखी कथा, लक्षात असू द्या या वनाची वीर गाथा। सावधान उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत। उठा जागे व्हा, संतांकडून विद्या प्राप्त करा, या दुर्गम पथावर चालण्यास तयार व्हा। सरकार उली हाव तू गाव वाले अपनास भेटायला आले आहेत। तिकड धा, तुला दिसत नाही का मी व्यस्त आहे ना? सरकार ते सकाळपासून आपल्यास दर्शनास थांबले आहेत। तर माझ्यावर उपकार आहे, तू माझी चाकरी करतोस की त्यांची? भिकारी लेखांचे भूखे नागडे येतात भीक मागायला, त्याला अकडून लाव। थांब छे, आनंदावर विरजड घातले। तुम्ही निघा। टक दिना दिन, टक दिना दिन, टक दिना दिन, टक दिना दिन, त्यांना बोलवा। मालक, मी गहू आणि नाचणी घेऊन आलोय। यंदा माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मग सरकारला कर पण भरायचा आहे। मालक कृपया दर लावताना कृपा दृष्टी असावी, गरीबावर लय मेहरबानी होईल। चल चल ठीक आहे, चल पुढे हो, सरकारने ऐकलं तुझं। मालक, मी बी गहू आणि नाचणी घेऊन आलोय। गेल्या वेळी माझे बाबा आले होते, पण धान्याचा दर नीट लावला नाही मालक। दरवर्षी 40 गुणांचे 20 रुपये मिळायचे, पण यावेळी मुनिमजीने फक्त 5 रुपये हातावर टेकून पाठवले। तिकड धा, यावेळी धोलियाने वसुली करायला आपल्या वाघाला पाठवलंय काय? वसुली? छे छे, सरकार हे काय म्हणता? मी तर फक्त तुम्हाला प्रार्थना करतो की दर बरोबर लावा,
माझी अजून दोन भावंड शिक्षण घेत आहेत. तिनक 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 धिंता. काय रे करणार शिक्षण घेऊन? जमीनदार बनायचं होय तुला. सरकार, हे काय बोलताय सरकार? आम्ही तर तुमचे सेवक आहोत, तुमची बरोबरी कशी करणार? घरी आई आजारी असते, शिकून सवरून दोन पैसे कमवले तर तेवढेच घराला आधार होईल. मुनीमजी, याला आणखी एक रुपया वाढून द्या. चला. एक रुपया? सरकार, मी 20 मील दूर गावाहून चालत आलो आहे. हिशोबात चूक झाली आहे. तुम्ही मुनीमजीना सांगा ना 20 गुणांचे नीट दर लावायला. ए, मी काय करायचे हे तू मला आदेश करणार का? नजर खाली. मी हात जोडतो तुमच्या पुढे, कृपया करून मला न्याय द्या. 40 गुणांचे 20 रुपये होतात. बबलू, याला न्याय दे, चांगल्या प्रकारे दे. सारखा सारखा परत येता कामा नये. आणखी कोणाला न्याय हवाय का? सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, रांचीच्या उली हातू गावात फक्त कालीचरण ठाकूरचा हुकूम चालतो. त्याला जाय थन. असे काय ही लोक, इतकी साधी गोष्ट येणं कडू नये का? जर ही लोक शिकून सवरून पैसा कमावायला लागलं तर आमची दुकान बंद होईल ना. आणि मी ही असे कसे काय होऊ देऊ शकतो? गुड मॉर्निंग ठाकूर साहेब. वॉल्टर साहेब, या या या, इथे कसं येणं केलं? तुमच्या आलिशान महलामध्ये हे थर्ड क्लास लोक? हे तर आमचे अन्नदाता. ही लोक शेतात नांगर चालवतात तेव्हा आम्हाला अन्न प्राप्त होत. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला कर टॅक्स प्राप्त होतो. बड्यांची एकच गोष्ट मला आवडत नाही. आम्ही शिकारीला जातो तेव्हा ही लोक सगळीकडे पसरलेली असतात. आपली गाय बैल म्हशी घेऊन जंगलाचं सौंदर्य नष्ट करतात. आमची शिकार तर होऊच शकत नाही. आणि सागवान लाकडांची स्मगलिंग पण करता येत नाही, नाही का? पण आता घाबरण्याचे काही कारण नाही. आता गव्हर्नमेंट इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1886 पारित केला आहे. आदिवासी यांना जंगलांच्या अधिकारापासून वंचित केले आहे. आता फक्त आम्ही आणि तुम्ही आणि यांच्या जमिनी सकट आता जंगलांचे पण राजे झालो आहोत. जितकी शिकार करायची आहे तितकी शिकार करा. अरे वा, फारच गोड बातमी आहे. मिठाई घेऊन या. सरकार, लहान तोंडी मोठा घास घेत आहे सरकार. क्षमा करा, तुम्ही जंगलचे कायदे तर पारित केलेत पण या देशी कुत्र्यांना तुम्ही जाणत नाहीत. यांना जर जास्त उकसवले तर हे फार खतरनाक होतील सरकार. मोनंजी, तुम्ही निश्चिंत रहा. ब्रिटिश गव्हर्नमेंट कुठलंही कार्य अतिशय दक्षतेने एक्सपर्टली करते. ठाकूरजी घाव घालतात आणि त्या घावावर लेप लावाला आम्ही आमचे पादरी फादर विन्सेंट यांना पाठवतो. तुमचा फायदा आमचा कायदा आणि फादर विन्सेंटचा वायदा. प्रेज द लॉर्ड. या नराधमांनी मला अधर्माच्या साखळ्यांनी बंदिस्त केले. माझ्या जल
जंगल आणि जमिनीवर या दुष्टांच्या वाईट नजरा पडल्या आणि माझ्या बालकांवर अत्याचारांचे मेघ गरजू लागले. दुर्गम्मा, या कर्मीची तब्येत खराब आहे मला वाटत. आता तिची वेळ आली आहे. तुम्ही चिंता करू नका बिंदिया, पाणी गरम आहे, सर्व तयार आहे मावशी. सुगणा, अख्ख्या रांची जिल्ह्यामध्ये आपल्या उलीहातू गावाची दुर्गम्मा सर्वात चांगली सुईण पारिचारिका आहे बघ. तू चिंता काही करू नकोस, सर्व काही ठीक होईल. माझ्या कर्मी आणि तिच्या मुलाची चिंता तर दूर झाली भोला, पण सरकारच्या कराचे काय? सुगणा, ते पण होईल. उद्या फादर विन्सेंट येणार आहेत. त्यांनी सांगितलंय की रकमेची व्यवस्था ते करतील. त्यांनी जमीनदाराशी बोलणं केलं आहे. पण धान्य आपलं, मेहनत आपली, आणि हा जमीनदार आपल्या धान्याची किंमत कसा काय करतो? पाहिलं तर आपण सरकारला कर द्यायचो धान्याच्याच रूपातच ना. पण आता ब्रिटिश सरकारने नवा नियम काढला आहे, त्याप्रमाणे आपल्याला रुपये देऊन कर भरावा लागेल, आणि म्हणूनच तर त्या जमीनदारांचे पाय धरावे लागतात. परवा मी 16 बाजरीची पोती घेऊन गेलो होतो आणि जमीनदाराने 10 आणे टिकवले माझ्या हातावर. बोलतो कसा, घ्यायचे असतील तर घे, नाहीतर हे पण नाही मिळणार आणि पोती पण परत नाही मिळणार. 10 आणे, 2-4 आणे तर आपण भिकाऱ्यांना देतो. हा तर सरकारने पाळलेला डाकू आहे, कुत्रा कुठला. आणि आधी तर जितके पीक घ्यायचे तितकेच करवते. होय, आणि आता जितकी जमीन आहे तितका कर भरावा लागतोय. भले पाऊस पडो ना पडो, भले धान्य उगो ना उगो, भले आम्ही भुकेले मरो, पण या इंग्रज आणि दुष्ट जमीनदारांच्या तिजोऱ्या भरत राहिल्या पाहिजेत. हे भगवंता, ही समस्या कशी दूर होणार? बद्री, शांत हो, शांत हो. फादर विन्सेंट येत आहेत, ते काहीतरी तोडगा नक्कीच काढतील बघ. फादर विन्सेंट? तो पण इंग्रजच ना. हे आपल्याला मदत करायला आले आहेत आणि ते भगवंताकडे आपल्यासाठी प्रार्थना करतात. संत आहेत? मग त्यांना इंग्रज सरकारला न्याय द्यायला सांगा की त्यांना हे राक्षसी नियम हटवण्यास का नाही सांगत ते. बद्री, तुझं डोकं खराब झालंय का? तुला वेड लागलंय का? होय, वेडा झालोय मी, पण हे वेड माझ्या गरिबीच आहे. माझ्या पत्नी आणि मुलांच्या भुकेचे वेड आहेत. पण ह्या इंग्रजांचे वेड कुठल्या जातीचे आहेत? ही लोक एका हाताने मेहनतीचे 100 पोती चोरतात आणि मग दुसऱ्या हाताने 1 पोता आपल्याला देऊन आपल्या पायी लोटांगण घालायला लावतात, ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावतात, त्यांच्या येशूला मारण्याला भाग पाडतात. अरे चुप बस, बिलकुल चुप. खूप भाषण दिलेस, आता टाळ्या वाजवू का की हार घालू तुला? मोठा नेता बनतोय, मग तुझ्याकडे दुसरा विकल्प आहे का? सांग मला, सांग. विकल्प? विकल्प? मला तर फक्त विनाश दिसतो आहे. अंधार, काळकुट्ट अंधार. कोण करील आपली स्वरक्षा? हे भगवंता, कोण करेल आमची रक्षा? कोण करील आमची रक्षा भगवंता? गुरुवार आहे, शुभ दिन पाहून आलाय तुझा मुलगा. मी सांगते बघ, तुझा मुलगा मोठा होऊन राजा होणार. राजा 2.5 अक्षरांचा मुंडा, घे हा भाग्याचा सूत्र. नाव उद्या तुझे काढील हा तुझा पुत्र. त्यांचे नाव काय ठेवणार आहेस? बिरसा, बिरसा, बिरसा.
उरी हा तू गावचा हा आनंद माझा बिरसा उद्या संपूर्ण भारताच्या नायकाचे रूप घेणार आहे हे कथन दुर्गमाच्या मुखात साक्षात सरस्वतीनेच घातले असावे. बिरसा आपल्या प्रेमळ परिवारात वाढू लागला. बिरसा भैया चल आपण जंगलात जाऊ तिथे बोर आणि करवंद तोडू. आता नाही पुन्हा केव्हा तरी. अडीच अक्षरांचा मुंडा माझ्या भाग्याचे सूत्र माझे नाव काढणार हा माझा पुत्र. अडीच अक्षरांचा मुंडा मोठा झाला आता सूत्र नाव काही अजून काढले नाही बेकार तुमचा पुत्र. अरे बिरसा आता तू मोठा झाला आहेस हे वर्तमानपत्र वाच. काका हे वर्तमानपत्र कालचे आहे माझे अजून केव्हा झाले आहे त्यातली तुम्ही बातमी वाचलीत का. हे पहा महाराष्ट्राचे लोकमान्य टिळक काय सांगतात. युरोपियन ख्रिश्चन जेव्हा 1492 मध्ये अमेरिकेला पोहोचले तेव्हा तिथे 8 करोड मूळ निवासी होते पण 1550 मध्ये केवळ 1 करोड राहिले. मेक्सिको वेस्ट इंडीज क्युबा मध्ये पण हेच झालं. ते पुढे असे म्हणतात की साम्राज्यवाद पाश्चात्य प्रभुता आणि ख्रिश्चन धर्मांतरण हे एकत्र चालतात. सैन्य यांची जमीन चोरते जमीनदार यांची पुंजी धन चोरतात आणि ख्रिस्ती पादरी यांच्याकडून यांची अध्यात्मिकता चोरतात. हे सर्व ठीक आहे बेटा पण आता हा विषय नको. बाबा हे इंग्रज साम्राज्यवादी केवळ दिखावा करतात की हे अविकसित देशांमध्ये प्रकाश आणणार पण वास्तवात हे केवळ शोषण करतात. किती अचूक आहेत हे विचार आणि किती ज्वलंत आहेत बाळ गंगाधर टिळक. आणि म्हणूनच त्यांना कारावास झाला आहे. बादल सिंग स्वागत आहे स्वागत आहे. या 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 बेटा बिरसा जा जा बाहेर खेळायला जा. तुगणा तुगणा इथे तुगणा इथे. फादर हा सुगणा फारच मेहनती आणि सज्जन माणूस आहे बरं. अडीच अक्षरांचा मुंडा अडीच अक्षरांचा धर्म केवळ गोमातेच्या पुढे झुकणे आम्हा वनवासियांचा मर्म. Praise the Lord. येशू तुमच्या घर कारोबार मध्ये यश देवो. माय सन तू आमच्या प्रेयर मीटिंग मध्ये येत नाहीस दिसत नाहीस बोला याला घेऊन येच्या बरा. येशू खूप खूप कृपाळू आहेत. ते सर्वांची रक्षा करतात. आपले पापमय जीवन सोडून तुम्ही ईश्वराचे शरण घेतले पाहिजे. ईश्वराच्या धामी तुम्हाला केवळ येशूच घेऊन जाऊ शकतो. मी पापी नाही मी एक पवित्र आत्मा आहे. मी भगवंतांचा अंश आहे. येशू पवित्र आत्मा आहे बेटा. तुला कोणी सांगितलं की तू पवित्र आत्मा आहेस. आमच्या शास्त्रात लिहिलंय तसं. असे आमच्या गुरुंनी सांगितले आहे. शास्त्र शास्त्र ही तुमची शास्त्र मनगढंत आहे काल्पनिक आहेत अनसायंटिफिक आहेत. अंधश्रद्धाचा शिकार नको बनोस मुला. येशूचे शरण घे टू हेव्हन्स मध्ये जाशील. आणि जे येशूचे शरण नाही घेत त्यांचे काय होते. ते नरखात गरम तेलामध्ये तळले जाणार. पण येशूच्या जन्माच्या आधी लाखो वर्ष आधी जितकी लोक जन्माला आली त्यांचे काय होणार फादर. जो येशूचे शरण नाही घेऊ शकला तो नरखातच गेला.
यात जराशाही संशय नाही। अरे रे, पण यात त्यांचा काय दोष फादर? येशू फार उशिरा आले ना, नाही का? सृष्टीच्या सुरुवातीला आले असते तर हे सगळे पचावले असते की? हे तुझे पाप आहे, तू येशूचा अपमान करतोय। सर्व पापी आहात, हीच आपली वास्तविकता आहे। नाही फादर, तुमचं तुम्ही जाणता, पण मी एक शुद्ध आत्मा आहे, पवित्र आहे, दिव्य आहे। अरे कोणी सांगितलं तुला? गुरुदेवांनी सांगितलं। गुरु? गुरुची जीवनात काय आवश्यकता आहे? आपल्याला सत्य आपल्या बुद्धीने जाणले पाहिजे, सायन्सद्वारे सायन्सने जाणले पाहिजे। मग मी तुमचे तरी काय ऐकू फादर? मला माझ्या बुद्धीचा वापर करू द्या की? तुम्ही का प्रचार करता येशूचा? दिसा राधेशा गुना छ लहान मुलगा आहे, हो फांठा गाव आहे। हा अभ्यासातही फार हुशार आहे फादर, आणि म्हणूनच याला जर्मन स्कूल मध्ये टाकायची याच्या आई वडिलांची इच्छा आहे। कृपा करून तुम्ही मदत केली तर खूप मेहरबानी होईल। बघा, जर्मन स्कूल मध्ये या मुलाला असलेच पाहिजे, पण त्यासाठी त्याच्या परिवाराला पहिले ख्रिस्ती बनवावे लागेल। नाही, मी ख्रिश्चन नाही बनणार। विचार कर सुगना, तुझी मर्जी। मुलामध्ये खूप सामर्थ्य आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे तुझा मुलगा। शिक्षण घेतले तर तुझ्या परिवाराचे कल्याण होईल। फादरनी आपल्या सकट धान्य आणि पैसे देखील आणलेत, त्यांनी जमीनदाराबरोबर चर्चा पण केली आहे। आपल्या जमिनी आपल्याला परत मिळतील, आपलं सौभाग्य आहे। बघ, फादर आपल्यासाठी इतकी मेहरबानी करत आहेत। फक्त काही गोष्टी तू मान्य कर आणि थोडा धीर धर, आणि मुख्य म्हणजे तुझ्या मुलाला समजव। बेटा बेटा, जर जर तू शिकलास आणि मोठा ऑफिसर झालास तर आपल्या परिवाराचे कल्याण होईल। बेटा, आपल्या परिवाराचे कल्याण होईल। बाबा, सर्वांचे कल्याण होईल। बाबा, तू तू स्वीकार कर बिरसा। मी तुझे पाय धरतो बिरसा, मी तुझे पाय धरतो। माझ्या धरतीवर अनेक धर्म, अनेक परंपरा, अनेक संस्कृतींची वाढ झाली, पण आजपर्यंत एक भाव, एक चेतना सर्व भारतीयांमध्ये ठळकपणे दिसते, ती म्हणजे दुसऱ्याप्रती आदर। पण काही असुरी पंथ असेही आहेत जे माझ्यावर सतत आक्रमण करतात, माझ्या संस्कृतींवर, माझ्या सिद्धांतावर व माझ्या निर्मळ साध्या भोळ्या भारतवासियांवर अपमानाचे व अधर्माचे ढग त्यांना घेरून लाचारीच्या अंधकुपात ढकलतात। बिरसा आपल्या पित्याच्या प्रेमात ख्रिस्ती झाला, पण आपली नाळ विसरला नाही। बिरसा भैया, ओ बिरसा भैया। अरे भारती, तू घ्या बेटा, आता झालं समाधान? 3 हप्त्यापासून हे मला पिडते। बिरसा भैयाला भेटायचं, बिरसा भैयाला भेटायचं, ती तुझी बहीण आहे की माझी बहीण आहे हेच कळेना असे झाले मला। अर्थात माझी बहीण आहे, तू तर भांडणारा भाऊ आहेस। काय दादा, तू आता मोठ्या जर्मन स्कूल मध्ये गेल्याने आम्हाला विसरूनच गेलाय ना। अग वेडे, मी तुला कसा विसरू शकेन? मी तर तुझ्या सेनेमधला एक महत्वाचा सैनिक होतो, नाही का? वनात तासन तास बोर आणि करवंद तोडणारा। आपण किती करवंद खाल्ले नाही दादा। अरे तू कुठे फळ खायचास,
सगळे फळे तोडून आम्हालाच तर द्यायचंस ना. तू खुश तर मी खुश. तर मग चल आजही मला खुश कर बघू. बोल ताई, काय हवे तुला? काही नको रे, हात पुढे कर फक्त. असा नाही भैया, असा कर. तू तर आम्हाला विसरूनच गेलास ना, पण आम्ही तुला विसरतोय. होय, नाती निभवायची कशी ते आम्ही जाणतोस. अरे भैया, तू रडतोस? मी तर मस्करी केली दादा. बघ बाबा, तुला कठीण होत असेल तर मी काढते ही राखी खरं. भरती ताई, मी तुझ्या प्रेमाचा अधिकारी आता राहिलो नाही ग, पण तरीही तुझे प्रेम प्राप्त करून मी धन्य झालो बघ. मी तुमचे हे ऋण कधीच फेडू शकत नाही. भैया, आपण गायीचे पुजारी आहोत, वनदेवीचे बालक आहोत, राम आणि कृष्णा यांच्या परंपरेचे वारस आहोत. आपण आपल्या बहीण भावाच्या नात्याला कुठलीही परिस्थिती, कुठलीही पंथ आणि कुठलीही व्यक्ती तोडू शकणार नाही रे. भारतीताईच्या प्रेमाची शक्ती बिरसाला पोषक होती. त्या प्रेमाच्या बळावर तो कुठलेही आव्हान स्वीकारण्यास समर्थ झाला. बायबल इज द मोस्ट प्रोग्रेसिव्ह अँड द मोस्ट सायंटिफिक ऑथॉरिटेटिव्ह डॉक्युमेंटेड स्क्रिप्चर. इट इज नॉट लाईक द अँशंट ऑर्थोडॉक्स अँड अनसायंटिफिक वेदा. आपण आधुनिक विश्वाकडे चाल करीत आहोत. आपल्याला प्रगतीच्या पथावर समाजाला चालवायचे आहे, तेव्हा इथल्या शापित प्रथा आणि मागासलेल्या रूढी संस्कृती यांचं उच्चाटन केले पाहिजे. कशाच्या बळावर? सायन्सच्या बळावर. उदाहरणार्थ हे पहा, हा एक नमुना. बिरसा स्टँड अप, कपाळावर काय आहे? आज रक्षाबंधन आहे सर. माझ्या बहिणीने मला राखी बांधली आहे आणि हा तिलक लावला आहे. पाहिले, नॉनसेन्स. ही आहे तुमची परंपरा. माय फुट ते आथाच्या आथा पुसून टाक आणि तो धागा काढून टाक. सर, हे माझ्या बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. प्रेम हृदयात असला पाहिजे. बट सर, त्याचा दिखावा करायचा नसतो. पण सर. इनफ बिरसा, आय टोल्ड यू टू रिमूव्ह इट. दॅट्स इट, यू डोंट हॅव टू टॉक. नाही सर, मी बोलणार. क्षमा करा, पण मी गळ्यात हा क्रॉस घातला आहे. काय हा येशूच्या प्रेमाचं प्रतीक नाही? बिरसा डेव्हिड, तू हे विसरू नकोस की आता तू डेव्हिड आहेस, मुंडा नाही. तू ख्रिश्चन आहेस म्हणून तुला हे एज्युकेशन प्राप्त होत आहे. तुझ्या परिवाराला धन धान्य कपडे सुरक्षा मिळते ही येशूची कृपा आहे. तुझ्यावर लुठाण चर्चच्या उपकारांची परतफेड तू अशा प्रकारे करतोयस, ब्लडी चीटर. माझ्या बाबांकडून इंग्रज सरकारांनी जमीन हडपली, जमीनदारांनी आमचे धन लुटले. त्यांच्या विरोधात ज्यावेळी मुंडा समाज उभा राहिला, तेव्हा तुमचे लुथरन चर्च आणि कॅथलिक मिशन सोसायटीने मुंडा समाजांचा निषेध केला. का केला सर निषेध? यात चर्चचा काय संबंध होता? आम्ही तर आमच्या पूर्वजांची, आमच्या बापदादांची जमीन मागत होतो ना. ही आमची विरासत आहे. माझ्या वडिलांना सांगण्यात आले की ख्रिस्ती धर्म स्वीकारा तर आमच्या जमिनी परत केल्या जातील. जमीन आमची आई आहे आणि म्हणून माझ्या बाबांनी चर्चचे ऐकले, पण त्यांनी ती जमीन परत केली नाही. चीटिंग याला म्हणतात सर.
यू अरोगंट बॉय, हाथ पुढे कर। बिरसा भैया लवकर चल लवकर चल। सारा मुंडा समाज सरकारी भवनात येऊन उभा आहे। बिरसा तू कुठेही जाणार नाहीस, मुखाट्याने बेंचवर जाऊन बस। माझ्या बाबांचे जीवन धोक्यात आहे सर। आणि जर का तू गेलास तर तुझ्या शिक्षणातून तुला हात धुवावे लागतील, मी याची गॅरंटी घेतो। माझ्या प्रिय बांधवांनो, ही जमीन आपली आई आहे। कोणी आपल्या आईकडे वाईट नजरेने पाहिले तर त्याचे डोळे फोडले पाहिजे। आपण फार संयम दाखवला, आपण भारी भक्कम करही दिला, मग आपण आपला धर्म बदलला। मग यांनी सांगितले की अजून कळ काढा, धीर धरा, मग तुमची जमीन तुम्हालाच मिळेल। आपण धीरही धरला, आपण यांच्यावर भरोसा केला, पण या सरकारला केवळ शोषण करणेच माहित आहे। Enough of this rascaldom by this bunch of monkeys. Charge! बाबा बाबा, कोणी मारले तुम्हाला बाबा? काही नाही बेटा, हे माझ्या चुकीचे फळ आहे। धर्म रक्षती रक्षितः, धर्म रक्षती रक्षितः। तू बरोबर म्हणाला होतास बिरसा, आपली जमीन, आपले वन, आपल्या नद्या आणि आपला धर्म आपल्यासाठी सर्वदा पूजनीय असले पाहिजे। आपला धर्म कधीच सोडता कामा नये। तू डेव्हिड नाही, तू मुंडा आहेस, मुंडा आहेस बिरसा मुंडा। हा अडीच अक्षरांचा शब्द मुंडा फार महत्वाचा आहे, याला कधी त्यागू नकोस। अडीच अक्षरांचा मुंडा, अडीच अक्षरांचा धर्म। धर्मासाठी लढणे हाच जीवनाचा मर्म। अडीच अक्षरांचा मर्म, अडीच अक्षरांचेच कर्म। अडीच अक्षरांची विद्या, अडीच अक्षरांचे तत्व। अडीच अक्षरांची व्यथा, अडीच अक्षरांचे भाग्य। अडीच अक्षरांची प्राप्ती आणि अडीच अक्षरांचा व्यर्थ। सर्व काही व्यर्थ झाले बिरसा, सर्व काही व्यर्थ झाले। आपले जल, आपले जंगल, आपल्या जमिनी, सर्व काही, सर्व काही।
थांब बिरसा, कुठे चाललायस? आपली चूक सुधारायला. चूक सुधारायला की आणखीन एक चूक करायला? चूक तर चूक, पण आता पाणी नाकाच्या वर गेलं आहे. या अत्याचार्यांना धडा शिकवलाच पाहिजे. अडीच अक्षरांचा मुंडा, अडीच अक्षरांचा धर्म. धर्मासाठी लढणे हा जीवनाचा मंत्र. अडीच अक्षरांचा योद्धा आणि अडीच अक्षरांचे युद्ध. धर्मासाठी लढणे हेच उत्तम तंत्र. तुझा भाव अति उत्तम आहे बिरसा, पण निर्णय नाही. तू नक्कीच बलिदान होशील, पण यशस्वी नाही. आता तू एकटा आहेस, अपरिपक्व आहेस, संघटित नाहीस. तुझी सेना विखुरलेली आहे. तुझ्याजवळ जोश आहे पण नियोजन नाही. तीव्र इच्छा आहे पण योजना नाही. इथे पहा, या तुझ्या बांधवांच्या नसात मां भारतीची शक्ती रक्त बनून दौडत आहे. हर हर आले, हर हर आले. पाहिलेस बिरसा, यांना तुझ्या फक्त जोशाची गरज नाही तर सर्वोत्तम मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तुझ्या कुशल नेतृत्वाची गरज आहे यांना, जी बुद्धी तथा भाव दोघांनी परिपूर्ण असावी. आणि म्हणून तू पहिल्या या क्रांतीच्या महायज्ञाची पूर्व तयारी करण्यास पूर्णपणे वाहून घे. संघटन बनव, समाजाच्या हितकारी उपकरणांना लोकांपर्यंत पोहोचव, लोकांना शुद्धतम भागवत धर्म काय आहे तो सांग, भागवत संस्कृतीची ओळख पटवून दे, ज्याच्या अनुषंगाने ही लोक काही भौतिक सुखांसाठी दुसऱ्या पंथांकडे आकर्षित होणार नाही. अडीच अक्षरांची इच्छा, अडीच अक्षरांचा त्याग, अडीच अक्षरांची श्रद्धा, अडीच अक्षरांचे ध्यान, भागवत धर्माने चालणे हेच गीतेचे प्राण. अडीच अक्षरांचा श्वास, अडीच अक्षरांची श्रुती, अडीच अक्षरांचा शब्द, अडीच अक्षरांची ध्वनी. जल जंगल जमीनचे रक्षण, प्रत्यासीचे लक्ष, या अडीच अक्षरांच्या लक्षाकरिता आपल्याला पूर्ण समर्पित होऊन बुद्धीने, ज्ञानाने, सतर्कतेने पुढे वाटचाल करावी लागेल. अडीच अक्षरांची क्रांतीसाठी अडीच अक्षरांचे वित्तही लागते. अरे, अडीच अक्षरांची शक्तीच नाही तर अडीच अक्षरांची युक्ती पण आवश्यक आहे. अडीच अक्षरांचा कंस असेल तर अडीच अक्षरांचा कृष्ण पण आहे. जर या देशात अडीच अक्षरांचा धर्म स्थापित करायचा असेल तर पहिला अडीच अक्षरांचा विष्णू हृदयात स्थापित झाला पाहिजे. आणि मग प्रकटेल अष्टभुजा अडीच अक्षरांची दुर्गा, अडीच अक्षरांची लक्ष्मी वर देईल आपल्याला यशाचे. तुमच्या या वचनांनी मला अचूक दिशा दाखवून दिली आहे. आपण कोण आहात? धर्मयुद्धामध्ये तुझा सेवक आनंद पांडे. तुम्ही आजपासून माझे गुरुदेव आहात. कृपया मला स्वीकार करा आणि माझे मार्गदर्शन करा. मी तुझ्याच साठी आलो होतो बिरसा, तुझे कल्याण हो. जा, आपल्या साथीदारांना सांभाळ. अबौ राज सतेर जन, माही राज पुंडो जन. अबौ दिशुम, अबौ राज. वंदे मातरम, भारत माता की जय. हर हर हरे. Thank you.
हरंबा हे प्रचंड बोले मस्तकांचे झुंड आज युद्धच्या घडीची घोषणा करा. आरंभ हे प्रचंड बोले मस्तकांचे झुंड आज युद्धच्या घडीची घोषणा करा. आन बान शान किंवा प्राणाचे हो दान आज एक धनुष्य बाणावर उतरवा. आरंभ हे प्रचंड बोले मस्तकांचे झुंड आज युद्धच्या घडीची घोषणा करा. आन बान शान किंवा प्राणाचे हो दान आज एक धनुष्य बाणावर उतरवा. आरंभ हे प्रचंड वाटलेत प्राण दे जो वाटलेत प्राण घे तोच तर सर्व शक्तिमान आहे. वाटलेत प्राण दे जो वाटलेत प्राण घे तोच तर सर्व शक्तिमान आहे. विश्वची पुकार आहे हे भागवताचे सार आहे की युद्ध तर वीराचे प्रमाण आहे. कौरवी संख्या असो वा शौर्य पांडवी असो जो लढला तोच तर महान आहे. जीतची हवस नको कुणावर ही वश नको ठेच त्याल काय हे जीवन आहे. मृत्यु अंत नाही तर मृत्यूला तो काड रे रावणास मान तो दहाड है. रंग हे प्रचंड गोल मस्तकांचे झुंड आज युद्धच्या घडीची घोषणा करा. आन बान शान किंवा प्राणाचे हो दान आज एक धनुष्य बाणावर उतरवा. आरंभ हे प्रचंड What the hell is going on in Ulihattu? या भिकारी उघड्या नागड्या माकडांची इतकी हिम्मत कुठून आली? पहिला चाईबासामध्ये मग संथाल विद्रोह मग शिवार आंदोलन आणि आता कोल विद्रोह. आपले बरेच सैनिक मारलेले केले आणि मी हैरान आहे या गोष्टीने की फक्त धनुष्यबाण भाले आणि तलवारी यानी ते आपल्या बंदूकधारी सैनिकावर भारी पडावे. ससांच्या समोर चांगली लांडग्याला भारी पडत असेल तर नक्कीच त्यांच्या मागे कोणीतरी सिंह असला पाहिजे. सेबास्टियन सर शोध लावा कोण आहे ज्याच्या इशाऱ्यावर हे सर्व वनवासी नाचत आहेत. आय हॅव टू गिव्ह अन एक्सप्लेनेशन टू हाय कमांड. त्या आधी हे जाणून घेणे माझ्यासाठी अत्यावश्यक आहे. ऑफिस ज्या प्रकारे त्यांनी आक्रमण केलं आहे मला नाही वाटत की सेबास्टियन त्यांचा शोध घेऊ शकेल. व्हॉट डू यू मीन कलेक्टर? हे लोक कमिटेड देशप्रेमी आहेत अँड दिस कंट्री हॅज अ हिस्ट्री जिथे पृथ्वी राज चौहान सारखे महापराक्रमी योद्धा जन्म घेतो तिथेच जयचंद सारखे देशद्रोही पण जन्म घेतात. यांच्या मध्ये कोणीतरी एक जयचंद शोधायचा आहे. तू आपला काम करे. यस यस आपले काय फालतू इंडियन खोत्रे पाठवतो. देयर यू आर. इन फॅक्ट आई हॅव आयडेंटिफाईड वन पर्सन ऑलरेडी. ही इज सिटिंग आउटसाइड युअर कॅबिन. My name? Exactly. My name Jay. हुजूर सेवक हाजीर आहे. सांगा त्याच्यासाठी काय आज्ञा आहे. बसा तुमच्या बरोबर बरीच चर्चा करायची आहे.
चायबासा गाव, संथाल, चुआर आणि कोळगाव मध्ये हे काय ऐकायला मिळत आहे मुनेमजी? महाराणी व्हिक्टोरियाचे राज्य हटवा, आता आमचे राज्य वंदे मातरम। मुनेमजी, तुम्ही तर मला चूप केलेत हुजूर, पण वनवासियांचे काय, तुम्ही त्यांना कसे चूप करणार? त्यांनी तर जमीनदार ठाकूर साहेबांच्या घरात घुसून त्यांचे सारे धन लुटले, एवढेच नव्हे तर त्यांची बोटच छाटून टाकली। म्हणाले याने त्यांना लक्षात राहील की भविष्यामध्ये अन्याय करायचा नाही म्हणून। आमच्या वाघासारखे ठाकूर साहेब आज मांजरी सारखे घरात आत बसून राहिल्यात, बाहेरच पडत नाहीत, आणि तुमचे शिपाई बंदूक हातात घेऊन कबुतरा सारखे उडतात, फडफड 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 फडफड, नाहीतर वनवासी त्यांना बाणांनी उडवतात कबुतरा सारखे। लोक प्रहार करून आक्रमण करून हवेत नाहीसे होतात। आणि तुम्ही हसताय? मी हसू की रडू इन्स्पेक्टर साहेब? मी तुम्हाला आधीच याची कल्पना दिली होती, नाही का? या वनातल्या वीरांनी तुमचा, ब्रिटिश सरकारचा, व्हिक्टोरिया महाराणीचा घोर अपमान केला, थोबाडीत मारले आहे तुम्हाला, आव्हान केलं आहे, आणि तुम्ही काहीच करू शकत नाही। तू मनेमजी, तुम्ही ही गोष्ट अगदी बरोबर सांगितली। आता ही बाजी पलटायची आहे, तेव्हा आम्हाला तुमचीच मदत लागणार आहे। मी सदैव आपलाच दास आहे साहेब, तुमचा गुलाम आहे मी। एवढं मोठ सरकार आणि मदत मागत आहे, तर माझे तर भाग्यच आहे ना। भाग्य आले का लक्षात? तुम्ही भाग्याची जराही चिंता करू नका मुनीमजी, फक्त आम्हाला सांगा की या विद्रोहाच्या मागे कोण आहे आणि कुठे लपला आहे। या सर्वांच्या मागे तो एकच नेता आहे, उलीहातू गावचा बिरसा मुंडा। जवळच डोंबारी पहाडावर बिरसा आपली जनसभा दररोज भरवतो आणि तिथे सर्वांना संबोधित करतो। बिरसा मुंडावर कलम 353 and 505 जारी करा, प्रत्येक नुक्कड प्रत्येक गल्लीत त्याच्या नावाचे पर्चे पोस्टर छापा, त्याच्या नावावर 500 रुपयांचं इनाम घोषित करा। यस सर। माझ्या प्रिय बांधवांनो, आपल्या देशाचे नाव भारत आहे। भारत हा केवळ एक जमिनीचा तुकडा नाही, महान ऋषींनी या भारत मातेची पूजा केली आहे। जेव्हा श्री रामचंद्र भगवान, महाराज युधिष्ठिर, महाराज पृथू यांनी राजसूय यज्ञ केले तेव्हा पूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते, म्हणजे पूरी पृथ्वी मां भारती आहे। समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्वमी। जिथे जिथे भारतीय संस्कृती, भारतीय सिद्धांत, धर्म पाहायला मिळतो तो भारत आहे। जिथे गोमातेचा सम्मान होतो, नारीची पूजा होते, तुळशीची पूजा होते तो भारत आहे। ती भारताच्या सांस्कृतिक अस्तित्वाची ओळख आहे। या आपल्या भारतात शास्त्र, संत, वन, नद्या या सर्वांचा सम्मान होतो तो भारत आहे। आणि हा भारत कधीही नष्ट होत नसतो, कारण याचे प्राण स्वयं प्रभू श्री राम आहेत।
जे त्यागाचे प्रतीक आहेत, त्यांच्या या दिव्य गुणांमुळेच प्रत्येक भारतीयामध्ये उज्ज्वल चरित्र विद्यमान आहे। रामायणाची साक्ष आहे निषादराज गुह असो किंवा भिल्लीण शबरी असो, रामाच्या भक्तीने हे आजही कीर्तिमान आहेत। महाराणा प्रतापांनी मुघल बादशाह अकबर विरोधी हल्दीघाटीच्या संग्रामात वनवासी बांधवांच्या बळावर धर्माचे रक्षण केले। धर्म आहे तर एकात्म भाव आहे, संस्कृती आहे, सभ्यता आहे, आणि जिथे धर्म नाही तिथे केवळ शोषण होत असत। म्हणून गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण दैवी आणि आसुरी शक्तींचे वर्णन करतात, ज्याने आपण त्यातला फरक जाणावा आणि उत्तम निर्णय घ्यावा की या धर्मयुद्धामध्ये कोणाला साथ द्यावी। संघर्ष तर अनिवार्य आहे, पण धर्म ही आपली निवड आहे। मी माझ्या सर्व वीरांना आव्हान करतो, धर्माच्या रक्षणासाठी त्याग करा, नकार द्या त्या सर्व वस्तूंना, व्यक्तींना आणि प्रलोभनांना जे तुमच्याकडून तुमचा धर्म ओढून घेतात। गीतेत श्री कृष्ण सांगतात, परधर्मो भयावह, दुसऱ्या पंथाचा स्वीकार करून सुखी होण्यापेक्षा स्वधर्मात राहून संघर्ष केव्हाही उत्तम असतो, तरच रक्षण होईल भारत मातेचे। भारत माता की जय। गोपाळ, आपल्या बिरसा भैयांची सेना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हो, नाही तर काय, रोज 20-25 तरुण पोरं त्यांच्या शोधात येतात। त्यांचे आयुर्वेदिक औषध तर चमत्कारित रामबाण उपाय आहेत, आणि म्हणून लोक त्यांना भगवान म्हणू लागले आहेत। राजा हा भगवंताचा प्रतिनिधी असतो, तसेच आपले बिरसा भैया धर्माच्या पथावर सर्वांना चालायला शिकवतात, अगदी निर्भयतेने, आत्मविश्वासाने आणि बुद्धीने। होय, खरंच झारखंडच्या लोकांनी भाग्य थोर की असा राजा यांना प्राप्त झाला। बिरसा मुंडाचे भाग्य की त्याला असे लोक प्राप्त झाले ज्यांची तो मनोभावे सेवा करू शकतो। भीम, चौर गावात आणि कोळ गावात काय चाललंय, काय खबर आहे? आता कालचे 32 पकडून एकंदर 868 सैनिक चौर गावात तयार झाले आहेत। गोपाळ, उद्यापासून हत्यारांची तालीम सुरू कर। जी हा भैया। मी गेल्या महिन्यात पाहिले आहे की लाठीकाठी मध्ये आता ते तरबेज झाले आहेत, पण कोळ गावात अजून हात बसला नाही। बरं, कसरत चांगली करून घ्या, शक्ती सकट गती पण तितकीच महत्वाची असते, आणि गती विजेसारखी असली पाहिजे। आपला सामना बंदुकीच्या गोळीशी आहे, तर विजेच्या गतीने हालचाल झाली पाहिजे, हे लक्षात असू द्या। जी हा भैया। शाबास भैया, काही गावकरी तुम्हाला भेटायला आले आहेत। काही गावकरी? अरे भीम, काल संपूर्ण सकाळ आणि दुपार या गावकऱ्यांच्या भेटीगाठी मध्येच आणि सत्कार समारंभामध्येच गेला। आम्ही काय करणार भैया, त्याला आमचा इलाज नाही। तुमचे आयुर्वेदिक औषध इतके चमत्कारिक आहेत की सर्व तुमच्या प्रेमात पडत आहेत। आणि तुम्ही ही सेवा निशुल्क करता, लोक कल्याणाकरता तुम्ही आपले जीवन समर्पित केले आहे। तुमच्या भागवत प्रचाराने जनमानसात विवेक वाढतोय। चांगल्या वाईटाची समज येऊ लागली आहे। एवढेच नाही तर इंग्रजांचे आसुरिक कारस्थान कसे हानून पडायची ही युक्ती पण तुम्ही देता। ही लोक तर आता तुम्हाला भगवान म्हणून म्हणू लागली आहेत। या या या, पण दर्शन घेऊन लागलेच बाहेर पडायचं। बरं, थांबायचं नाही इथे, बिरसा भाऊ यांना भरपूर काम आहेत। बिरसा भैया, आता इंग्रजांचे भयच राहिले नाही बघा। मी म्हणतो आमचा एकच देव बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा की जय। नाही, भारत माता की जय। बंधू, मला बिरसा मुंडा भैयाला भेटायचे आहे, ते कुठे भेटतील जरा मला सांगाल का? तू नवीन दिसतोस। होय, मी उडीसाहून आलो आहे, त्याबद्दल ऐकून माझी छाती गर्वाने फुलून जाते। मी तेव्हाच ठरवले बिरसा भैयाच्या चळवळीत भाग घ्यायचा। का रे बाबा,
तुला आपल्या जीवाचा मोह नाही राहिला का? जीवाचा मोह? जीवनाचा अर्थ बिरसा भैयाकडून मिळाला आहे. आता जीवन अर्थपूर्ण झालंच आहे, पण मृत्यूमध्ये पण जीवन दिसायला लागले आहे. अरे वा, जितकी हिम्मत तुझ्यामध्ये दिसते आहे तेवढी तुझ्या बिरसा मध्ये आहे का? खबरदार, एक शब्द बिरसा भैया बद्दल बोलला तर जीभ काढून हातात देईन. हातात पराक्रम पण आहे की नुसतंच बोलता येत तुझ्या बिरसा भैया सारखं? हो, मनगटात शक्ती, डोक्यात अंगार आणि हृदयात प्रेम. गोपाळ, आपल्या सेनेतला प्रत्येक सैनिक असा उत्तम रत्न असला पाहिजे बरं. कुठली सेना? कोणते रत्न? कोण तुम्ही? अरे वेड्या, तू भिरसा भैयाला शोधत आला आहेस, त्याच भिरसा भैया समोर उभा राहून त्याला ओळखत नाहीयेस. मृत्यू मध्ये पण जीवन दिसायला लागले आहे. वाह बहादूर, आज तुला भेटून फार आनंद झाला बरं. मला क्षमा करा भैया, मी तुमच्याशी मूर्खासारखा वागलो. मूर्खासारखा नाही, खऱ्या मित्रासारखा. तू आता माझ्या बरोबरच राहायचं बरं. चतुर्भुजो जगन्नाथ कंठ शोभित कौस्तुभा पद्मनाभो देवा गर्भश्चंद्र सूर्य विलोकनाः जगन्नाथो लोकनाथो नीलाद्रीशः परोहरिः दीनबन्धुर्दया सिन्धुः कृपाळुः जनरक्षकाः. इंग्रज सैनिक प्रचंड मात्र भरपूर सैनिक तापे बंदुके घेऊन आले, आपल्या डोंगराला घेऊन आले. सर्वांना एकत्र कर, गोपाळला बोलवून घे, भीमला साथ दे, सर्वांना तिकडे तयार कर. होय मी आलोच, बोलव सर्वांना लवकर. हे भगवंता, तू सर्वात सामर्थ्यशाली तारणहार आहेस. हे कालिया नागाच्या पण्यावर नृत्य करणाऱ्या अचिंत्य अद्भुत विलक्षण कलावंता, तू संपूर्ण विश्वाचा पोशिंदा आहेस आणि भक्तांचा मित्र आहेस. मी एक पतित जीव आहे रे, माझ्याकडे ना बळ आहे ना बुद्धी, या जगात मी काय न्याय आणणार? मी या बिकट परिस्थितीत काय करू शकतो? मी फक्त तुझ्याकडे आशेने पाहू शकतो तुझ्या मार्गदर्शनासाठी. जगन्नाथा, जर तुझी इच्छा असेल तर मला त्या तोफांच्या आणि गोळ्यांच्या माऱ्यात नष्ट करून टाक. तुझे गोड पवित्र नाम घेत घेत जटायू सारखे मरण येऊ देत, आणि तुझी इच्छा असेल तर मला यशस्वी कर. सुग्रीव सारखे राजपद दे, ज्यात तुझ्या भक्तीचा गौरव सिद्ध होईल. जीत असो वा पराभव असो, मी दोन्ही परिस्थितीत संतुष्ट राहीन. मी फक्त तुझ्या कृपेच्या छायेत उभा आहे हे भगवंता.
मित्र हो। आपली खबर इंग्रज सरकारला मिळाली आहे आणि इंग्रज सैनिक मोठ्या प्रमाणात तोफा आणि बंदूक घेऊन आपल्यावर हल्ला करायला अख्ख्या पहाडावर आक्रमण करायला पोहोचली आहे। आज मां भारती आपल्याला पुकारत आहे। आपण दुश्मनांना दाखवून देणार आहोत की मां भारतीचा पुत्र तिच्यावर कसे प्रेम करतो आणि त्या प्रेमासाठी आपले आत्मबलिदान कसे करतो। अडीच अक्षरांचा क्रोध, अडीच अक्षरांचे सत्य, अडीच अक्षरांचे राष्ट्र आणि अडीच अक्षरांचा धर्म। सत्यासाठी लढणे सांगे सर्व संत। अडीच अक्षरांचा शत्रू अडीच अक्षरांचाच मित्र। धर्मासाठी लढणे हाच परम अर्थ। हार आणि जीत या फळांची मला आसक्ती नाही। या धर्मयुद्धामध्ये लढाई करणे हेच माझे यश आहे। रडतो तो फक्त गुलाम असतो। गुलाम लढत नसतो, गुलाम फक्त समर्पण करतो। मला स्वातंत्र्य नको आहे, मी स्वतंत्रच आहे, मी आजाद आहे आणि म्हणूनच मी लढू शकतोय। तुम्ही सर्व आजाद आहात का कि गुलाम आहात? मी आजाद आहे, मी आजाद आहे, मी आजाद आहे। अबाउ राज सतेर जना, महारानी राज तरुण जना। अबाउ दिशुम, अबाउ राज, वंदे मातरम, भारत माता की जय, हर हर हाले। आपले आपले मोर्चे सांभाळा। या भयानक युद्धामध्ये ब्रिटिश सरकारचे बरेच सैनिक मारले गेले, पण बिरसा मुंडाला ताब्यात घेण्यात आले। बस करा, एक खुर्ची घेऊन या। याच्यासाठी सर? खुर्ची घेऊन या। कसा आहेस बिरसा मुंडा? एकदम मजे, दगडासारखा। तू मला ओळखतोस? काय गरज आहे असं का म्हणतोस बिरसा? कारण तुमच्या सारखे अनेक पाहिले आहेत मी। पण मी त्यातला नाही बिरसा, मी साऱ्या झारखंडचा प्रमुख गव्हर्नर आहे। काय हवंय तुम्हाला? मी इथे खास तुला भेटायला आलो आहे, हे फार महत्वाचे आहे। हे वाच आणि पटलं, तुला मान्य असेल तर त्यावर हस्ताक्षर कर।
आणि जर का तू त्यावर तुझी सही केलीस तर मी तुला शाश्वती देतो की तू उद्याचा सूर्य तुझ्या डोळ्याने पाहशील. मला माहिती आहे गेले काही महिने तुला रोज या अंधारा कोठडीत किती वेदना आणि दुःख भोगावी लागत आहेत. तू आजाद होशील, तुझ्या घरी जाऊ शकशील. मी चुवारगाव, कोळगाव आणि रांची मधल्या इतर दहशतवादी घटनांची पूर्ण जबाबदारी घेऊन सरकारची क्षमा मागतो. तसेच मी माझ्या वनवासी सेने सकट पूर्ण समर्पण करून पुन्हा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतो. मी यापुढे कधीही सरकार विरोधात बंड करणार नाही अशी शपथ घेतो. आणि जर का तुला हे मान्य नसेल तर मला दुःख आहे की तुला काळ्या पाण्यासाठी जन्मठेप होईल. हेच जीवन, निरंतर पीडा, भूकटान, अमानुषी जीव घेणी वेदना, मृत्यूची भीक मागशील, पण ती प्राप्त होणार नाही. बोल, तुला काय निवड करायची आहे? पीडा, भूक, तहान, जीव घेणी वेदना फक्त या जीवनात नाही तर प्रत्येक जन्मी प्राप्त झाली तरी चालेल, पण या कचऱ्यावर माझी असया शक्य नाही. तुला हा सौदा का मंजूर नाही? तू तर आजादीसाठी लढतो आहेस ना, मग ही आजादी नाही तर काय आहे? नको ही आजादी, पाहताय ना मी आजादच आहे, स्वतंत्र आहे मी. पण असे का? कारण मी अशा देवाबरोबर बांधला गेलोय जो आपल्या भक्ताला कधीच सोडत नाही. मी पीडा, तहान, भूक यांना नाही घाबरत, मी असंख्य वेदनांनाही नाही घाबरत. मी घाबरतो तर फक्त माझ्या राधा वन विहारींचा विश्वासघात करण्यास. आमचा पिता आहे जगन्नाथ. तू वेडा आहेस का बिरसा? ही सुवर्ण संधी आहे तुझी, फक्त इथे सही कर आणि या नरकातून बाहेर निघून जा. तू राधावन विहारींचा भक्त आहेस म्हणे, पण मी विचारतो काय दिले त्यांनी तुला, काय दिले तुझे पित्याने तुला? भारत मातेची सेवा. घेऊन जा ह्याला. अडीच अक्षरांचा मुंडा, अडीच अक्षरांचा धर्म, बिरसाचे जीवन भागवत धर्माचे मर्म. अडीच अक्षरांचा जन्म, अडीच अक्षरांचा मृत्यू, शरीराचा शेवटी अडीच अक्षरांची अग्नी, अडीच अक्षरांची अस्थि आणि अडीच अक्षरांचं भस्म. माझा पुत्र बिरसा मृत्यूला नाही पावला, तो अमर झाला. त्याने आपल्या शरीराची आहुती धर्माच्या या दिव्य यज्ञामध्ये अर्पण केली. त्याने भौतिक सुखांचा त्याग करून माझ्यासाठी असंख्य वेदनांना आलिंगन दिले. त्याच्या या बलिदानातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्रेरणा घेऊन ही इंग्रजांच्या विरुद्ध लढाई अखंड ठेवली आणि शेवटी 1947 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा सूर्य माझ्या धरतीवर प्रकाशमान झाला. ही माझ्या बिरसाची जीत आहे. जर तुम्ही या भारत भूमीवर प्रेम करत असाल तर म्हणा धर्मवीर बिरसा मुंडा की जय. भगवान वन विहारीचा दूत श्रीमान बिरसा मुंडा की जय. हो देचा भाव किंवा शौर्याचा प्रभाव, पराभवाचा घाव तू विचार कर. हो देचा भाव किंवा शौर्याचा प्रभाव, पराभवाचा घाव तू विचार कर.
किंवा पूर्ण माथ्यावर जळत राहो विजयचा लाल लाल हा गुलाल तू विचार कर रंग केसरी असो मृदंग केसरी असो केसरी होता तू विचार कर ज्या कवीच्या कल्पनेत जीवन आहे प्रेम गीत त्या कवीला आज तू नकार दे सस त्यान साथ आज फूल त्यान साथ आज आगीच्या लपट तू आहुती दे आरंभ है प्रचंड बोल मस्त कांचे झुंड आज युद्धच्या घडीची घोषणा करा आन बान शान किंवा प्राण देह दान आज एक धनुष्य बाणावर उतरवा आरंभ हे प्रचंड आरंभ हे प्रचंड आरंभ हे प्रचंड